कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. पंक्चर झाली वाटतं. हो पंक्चर झाली. अहो सकाळपासून 4 गाड्या पंक्चर झाल्या या रस्त्यावर. मी पाहिलं ना, लोकांच्या वाटेत खोडा घालायचं ठरवलं या रस्त्याने. स्टेपनी आहे ना, मी करतो मदत. तुम्ही एक काम करा, तुम्ही टायर काढा, मी स्टेपनी काढतो. थँक्यू दोस्त. स्टेपनीची रिम वाकले. अहो बघा ना साहेब, तुम्ही टेन्शन घेऊ नका. इथे जवळच माझ्या मित्राचं दुकान आहे, मी ते स्टेपनी सरळ करून आणतो. तुम्ही तोपर्यंत टायर काढून ठेवा, मी ते स्टेपनी सरळ करून आणतो. ओके. हे फिरव गाडी. मावशी, गुरुजींशी बोलून मला सांगाल का, इथे कोणी येत नाही. अग आपला फोन झाला ना की लागोलाग त्यांना फोन करते आणि सगळी यादी पाठवून देते बघ तुला. थँक यू. काय ग बाबा, कसा आहे तुझा? बरा आहे ना? हो हो बरा आहे. सावरलाय का? नाही, थोडा वेळ लागेलच, पण त्याला म्हणावं अलका मावशींनी सांगितलंय की जास्त विचार करत बसू नको. हो सांगते. आणि जेवण बरं असतं का? स्वयंपाक कोण करतं तिथे? शरू, या कोण ग? हा नमस्कार, मी विभावरी. तुम्ही अलका मावशी ना? हो. शर्वरी कडून ऐकलंय मी तुमचं नाव. मी इकडे घर सांभाळायला असते. तुम्ही बोला, मी आवरते. स्वयंपाकाला पण हीच असते का? हिला सांगून ठेव बाई, तुझ्या बाबांचे नखरे असतात, हेच पाहिजे तेच नको. मावशी मला यादी पाठवाल का? मी नंतर करते. सॉरी हा, त्यांचा गैरसमज झाला. शर्वरी जा, आजी बोलावते. चोरी करायला दागिना द्या. अग स्वतःचे दागिने घ्यायला कसली आली लाज हा? आणि ज्याने माझी बायको पळवली त्याला नाही लाज वाटत आहे? दागिना द्या म्हणते ना. नाही, माझे दागिने त्या म्हणते ना. दागिने मिळायचे नाही. दागिना द्या. ग लय आवाज वाढलाय तुझा, अजून कमी झाला नाही. ओरडतेस? ओरड. माझ्या काय? माझे नेणं माझे घरीच नाहीये. काय मग कोण येणार? तुझी सासू येणार का तुझी ती सावत्र मुलगी येणार? बोल. हा शेवटचं सांगती, दागिने द्या. घेतो की? ओरडतेस कशाला? घे दागिने. अगं दागिने घे, विभा घे, घे दागिने घे. काही म्हणावी बे, लग्न मानवलं तुला, संसार एकदम सुखाचा चाललाय. सोडा. अगं हेच दागिने काय, तुला दुसरे पण दागिने देतो. दागिन्याने मडवीन, तू फक्त माझ्यासोबत चल.
आपण दोघं जण राजा राणीचा संसार करू. लाज कशी नाही वाटत तुम्हाला? लग्न झालंय माझं, आता तरी सुधरा. मग ते तर आधी पण झालं होतं ना, तुझा पहिला नवरा मिळाला. मी काय म्हणतो विवे, आपण या महाजनला सुद्धा. बघू इकडे छान दिसत. थँक्यू. आमची विभा पण अशीच नटून थटून आली होती बघ. तिची लई स्वप्न होती, पण माझा लेख गेला त्यानंतर ती कधी नटलीच नाही. ओरी अग, तुझ्या बाबांचं आणि विभाचं लग्न केवळ सोय ग, ते त्या आमच्या शशीपासून वाचवण्यासाठी. मला माहिती आहे, गोष्टी जेवढ्या वरवर दिसतात तेवढ्या नसतात. माझी विभा खरंच लई गुणाची आहे ग, जीवाला जीव देणारी आहे. तू बघितलंस ना या तुमच्या चंद्रविलास वाड्यात रात्री अपरात्री काय काय व्हायचं, कशी काही न विचार करता मदतीला येत होती. तिच्या मनात असं काय बी नव्हतं ग, तुझ्या बाबांचं आमच्या विभाचं लग्न म्हणजे केवळ अपघात आहे ग. सुरुवातीला मी पण चिडले होते, मला बी लई राग आला होता, पण नंतर नीट विचार करून बघितलं मग ध्यानात आलं त्या दोघांना लग्ना वाचून काय पर्याय आहे. पोरी म्हणून सांगते, मनात काही गैरसमज ठेवू नकोस बर का. हे बघ हा गजरा विभासाठी केलाय, तिला देशील का? ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून देते. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.